माहेरच्या या तीन गोष्टी सासरी कधीच नेऊ नका, नाहीतर तुमच्या पतीवर येईल खूप मोठं संकट। मित्रांनो, मुली आपल्या आईवडिलांच्या घरी मोठ्या लाडाने वाढतात आणि लग्नानंतर ते जर घर सोडून सासरच्या घरी जातात तेव्हा मुली आईवडिलांच्या घरातून सासरच्या घरी जातात। त्यावेळी आपल्या भारतीय परंपरानुसार आईवडील आपल्या मुलीला लग्नानंतर तिच्या सुखी जीवनासाठी सर्व काही पुरवतात। आपल्या मुलीला दैनंदिन जीवनात ज्या गोष्टीची गरज असते त्या सर्व पुरवल्या जातात। पण तुम्हाला माहीत आहे का की मुलींना लग्नानंतर आईवडिलांच्या घरातून सासरच्या घरी कोणत्या गोष्टी कधीच नेऊ नयेत, यामुळे तिच्या पतीवर फार मोठे संकट येऊ शकते। आईच्या घरातून कधीही या तीन वस्तू आणू नका, यामुळे घरात फार मोठे संकट येईल। जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण अनेक वेळा आपण आपल्या मुलींना अशा अनेक गोष्टी आनंदाने देत असतो जे देणे अशुभ मानले जाते। धर्मानुसार, शास्त्रानुसार आणि अनेक नीतीनुसार मुलींच्या लग्नात चुकीच्या गोष्टी दिल्या जातात, त्यामुळे तिच्या कुटुंबात अशांतता आहे। मुलीच्या लग्नावरही कधी कधी त्याचा परिणाम होतो। शेवटी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मुलींनी लग्नानंतर आईवडिलांच्या घरून कधीही घेऊ नयेत, याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, नंबर एक वर आहे गॅस स्टोव, शेगडी। लग्नानंतर स्वयंपाक विधी केला जातो, त्या विधीमध्ये मुलींनी तिच्या माहेरून दिलेली गॅस शेगडी वापरावी असे अनेक पालकांची ही इच्छा असते। म्हणून आपल्या मुलीला निरोप देताना तिला स्टोव दिला जातो, पण हे अजिबात करू नये। शास्त्रानुसार नवविवाहित वधूने माहेरच्या घरातून चुली घेऊन सासरच्या घरी प्रवेश केला तर त्याचा थेट परिणाम त्या घरातील गृहस्थावर होतो। असे केल्याने नवीन वधू नवीन कुटुंबात प्रवेश करताच तिचा स्टोव आणि स्वयंपाकघर पूर्णपणे वेगळे करेल, जे अजिबात चांगले मानले जात नाही। त्यामुळे तुमच्या मुलींना निरोप देताना त्यांना गॅसची शेगडी देण्याऐवजी स्वयंपाकघराशी संबंधित इतर वस्तू द्या। नंबर दोन, मीठ। मिठाचे काम असते जेवणात खारटपणा आणण्यासाठी। जेव्हा मुली लग्नानंतर त्याच्या माहेरच्या घरातून सासरच्या घरी जातात त्यांचा धर्म काय असावा, नवीन घरात प्रवेश करताना सगळ्यांना सोबत घेऊन त्यांच्याशी जे काही नातं जोडलेलं असेल त्यात गोडवा निर्माण करणे, त्या सगळ्या नात्यांमध्ये गोडवा जोडणे। अशा परिस्थितीत आईच्या घरातून मीठ घेऊन सासरच्या घरात फिरले तर त्यामुळे संबंध बिघडू शकतात, प्रत्येक नात्याला खारटपणा येऊ शकतो। नवविवाहित सुनेने आपल्यास माहेरून सासरच्या घरी मिठासारखे काहीतरी आणले त्यांचा आदर तिच्या कुटुंबियाशी आयुष्यभर जोडला जातो, मग तिचे सासरच्या सोबतचे नाते कधीच चांगले चालत नाही, ते नाते कधीच गोड होत नाही। म्हणून आपल्या मुलींना निरोप देताना कधीही खारटपणा असलेली वस्तू देऊ नका। नंबर तीन, लोणचे। लग्नानंतर बासरीच्या मुलींना निरोप देताना त्यांचे पालक त्यांना त्यांचे आवडते लोणचे पाठवतात, परंतु तसे करणे देखील धार्मिकदृष्ट्या वाईट आणि चुकीचे मानले जाते। असे म्हणतात की लोणचे जसे खायला आंबट असते त्याचप्रमाणे ते पती पत्नीचे नाते बिघडवतात, त्यामुळे आंबटपणा देखील निर्माण होतो। कधी कधी हा आंबटपणा इतका खोल जातो की पती किंवा पत्नीपैकी एकाचा मृत्यू देखील होऊ शकतो। त्यामुळे मुलींना निरोप देताना त्यांना कधीही लोणचे देऊ नका, याची काळजी घ्यावी। पालकांचा चांगलेपणा कधी कधी त्यांच्या मुलीवर भारी पडतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे या तीन वस्तू कधी माहेरून सासरी नेऊ नका। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।